नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या BSc भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी या विषयातील पद्य विभागातील संतवाणीमध्ये संत ज्ञानेश्वरांचे अभंग, यामध्ये ज्ञानेश्वरांचा घणू वाजे गुण गुणा हा अभंग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील 13व्या शतकातील थोर संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. संत ज्ञानेश्वर हे भारतातील महान आणि थोरवंत असे कवी आणि संतांमध्ये गणले जातात. हे संत नामदेवांचे समकालीन होते. त्यांच्यासोबत राहून त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ज्ञान आणि भक्तीची ओळख करून दिली आणि संत आणि समभावाचे धडे शिकवले. हे महाराष्ट्र संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म 1275 इसवीसन मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठी आपे गावामध्ये भाद्रपदातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. वडील विठ्ठलपंत विठ्ठलनाथाचे उपासक होते. वैवाहिक जीवनानंतर त्यांनी संन्यास घेतला, पण आपल्या गुरूंच्या आदेशावरून परत ग्रस्ताश्रमामध्ये ते आले. त्यानंतर त्यांना 4 अपत्ये झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी त्यांच्या मुलांची नावे. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांना अपत्ये प्राप्त झाली, त्यामुळे त्यांना संन्यासींची मुले म्हणून हिणवले जात असे. विठ्ठलपंतांना तत्कालीन सामाजिक आज्ञेनुसार मरण पत्करावे लागले होते. लहानग्या ज्ञानेश्वरांच्या आणि भावंडांच्या डोक्यावरून आई वडिलांची छत्रछाया गेली. त्या काळी सर्व ग्रंथ संस्कृत मध्ये असायचे. कोणालाही संस्कृत येत नसे, पण ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी गीतेवरील सर्व श्लोकांचे भाषांतर करून मराठीमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. खूप लहान वयात यांना वेगवेगळ्या संकटातून जावे लागले. त्यांच्याकडे वास्तव्यासाठी घर देखील नसे. हे सर्व भाऊ बहीण शुद्धीपत्र प्राप्तीसाठी धर्मक्षेत्र पैठण येथे गेले. अशी एक आख्यायिका आहे की पैठण येथे त्यांनी त्यांची चेष्टा करणाऱ्या ब्राह्मणांच्या समोर म्हशीच्या तोंडातून वेदांचे उच्चारण करविले होते. यांनी तपस्वी चांगदेवाच्या स्वागतासाठी ज्या भिंतीवर बसले होते तीच भिंत चालवली होती. मराठीच्या गाण्यामध्ये सुद्धा ही ओळ आपण ऐकलेली आहे. चालविली जड भिंती, हरविली चांग्याची भ्रांती. या चमत्कारामुळे प्रभावित होऊन त्यांना पैठणच्या विद्वानांनी शुद्धीपत्रक दिले. हे शुद्धीपत्रक घेऊन हे चौघेजण प्रवरा नदीच्या काठी नेवासे या गावात पोहोचले. ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाच्या गहनी नाथांकडून ज्ञान मिळाले, जे त्यांनी ज्ञानदेवांच्या द्वारा आपल्या बहिणी मुक्ताबाईपर्यंत पोहोचविले. ज्ञानदेवांनी आबाळ वृद्धांना अध्यात्माची ओळख करून देण्यासाठी मराठीमध्ये श्रीमद भगवत गीतेवर भाष्य लिहिले, त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. हे पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांनी आपल्या राजकीय तत्वाशिवाय स्वतंत्र अनुभवणारे अमृतानुभव नावाचे दुसरे ग्रंथ लिहिले. तत्पश्चात हे चौघे भाऊ बहीण पुण्याच्या जवळ आळंदी गावामध्ये आले. इथून यांनी योगीराज चांगदेवांना 65 ओव्यांचे पत्र लिहिले, जे महाराष्ट्रात चांगदेव 65 या नावाने प्रख्यात आहे. लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना भक्ती मार्गाला लावून भागवत धर्म स्थापित करून आळंदीमध्ये युवावस्थेत 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाच्या वयात ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेण्याचे ठरवून या संसाराचा त्याग केला आणि आपले नश्वर शरीर सोडले. ज्ञानदेवांच्या समाधी घेण्याच्या क्षणाचे वृत्तांत संत नामदेवांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे. ते लिहितात की आपले गुरु निवृत्तीनाथांना शेवटचे नमस्कार करून ज्ञानदेव स्थितप्रज्ञ होऊन समाधी मंदिरात जाऊन बसले. त्यांच्या गुरूंनी समाधी मंदिराचे दार बंद केले. ज्ञानेश्वरांनी ही जीवन समाधी आळंदी या गावात संवत्सके 1217 च्या मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला घेतली. आळंदी हे गाव पुण्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे, जे आता एक प्रख्यात तीर्थक्षेत्र बनले आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65
आणि अभंग या रचना सर्वमान्य आहे. महाराष्ट्रामध्ये यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरीला माऊली असे देखील म्हटले जाते. या जगामध्ये कितीही प्रयत्न केला तरी प्रेमाशिवाय दुसरे काही दिसूनच येत नाही. आपले सर्वांचे अस्तित्व प्रेममयच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इथे काही सज्जन असे म्हणतील की हे खरे असेल तर आम्हास याची प्रचिती का येत नाही. या जगात सासू सुनेला, नवरा बायकोला, तर छोटा मुलगा आपल्यापेक्षा लहान्याला त्रास देत आहे ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष दिसत असताना तुमचे म्हणणे आम्ही कसे योग्य म्हणू. या शंकेवर उत्तर म्हणजे प्रेम या शब्दाचा आपण फार संकुचित आणि सोज्वळ अर्थ मनात घेतो हा आहे. खरी गोष्ट अशी आहे की मनातील निर्मळ निर्गुण प्रेमाला आपण व्यवहारामध्ये जेव्हा वापरास आणतो तेव्हा आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षांच्या प्रदूषणामुळे ती अतिपवित्र भावना कडू जहर होऊन येते आणि ती विपरीत दिसायला लागते. प्रस्तुत अभंगामध्ये मेघाचा घुळू घुळू असा सुंदर आवाज येत आहे. वारा झुळू झुळू आवाज करीत आहे. अशा स्थितीत त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणींना सांगते त्या श्रीकृष्ण परमात्म्याला लवकर आणून भेटवा. त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून हे सुंदर चंद्र चांदणे व सोन चाफ्याची फुले किंवा चंदनाची उटी यापासून मला काही शांतता मिळत नाही. एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काही आवडत नाही. ही पहा चंदनाची चोळी जशी काही माझ्या सर्वांगाला पोळत आहे. याकरिता तो काण्हो वनमाळी मला लवकर भेटवा. ही पुष्पशय्या अत्यंत शीतल आहे खरी, पण त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून मला अग्निसारखी पोळत आहे. ती लवकर विझवा. तुम्ही कोकिळांसारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात पण ते मला ऐकायला सुद्धा नको आहे. तर मी तुम्हास विचारलेले ते ऐकून उत्तर द्या, फार काय सांगू. हातात आरसा घेऊन मी पाहायला गेले तर माझे रूप सुद्धा मला त्यात दिसत नाही. माझे पिता व रखमादेवीचे पती श्रीकृष्ण विठ्ठल यांनी मला असं वेडं करून टाकलं आहे, म्हणजे मला त्यांच्या प्राप्तीविषयी तळमळ लागलेली आहे असे माऊली या अभंगामध्ये सांगतात. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, काण्हो वनमाळी वेगी भेट वाका. ही पहा चंदनाची चोळी जशी काही माझे सर्वांगाला पोळत आहे. याकरिता तो काण्हो वनमाळी मला लवकर भेटवा. पुढची ओळ आहे, सुमनांची सेज शीतळ वो निकी, पोळे आगी सारिकी वेगी विजवाका. ही पुष्पशय्या अत्यंत शीतल आहे खरी, पण त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून मला अग्निसारखी पोळत आहे. ती लवकर विजवा. तुम्ही गात सा सुस्वरे, ऐकोणी द्यावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाई आणू. तुम्ही कोकिळांसारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात पण ते मला ऐकायला सुद्धा नको. तर तुम्ही मी तुम्हास विचारलेले ते ऐकून उत्तर द्या. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. फार काय सांगू, हातात आरसा घेऊन मी पाहायला गेले तर माझे रूप सुद्धा मला दिसत नाही. माझे पिता व रखमादेवीचे पती श्री विठ्ठल यांनी मला असं वेळं केलेलं आहे, म्हणजे मला त्यांच्या प्राप्तीविषयी तळमळ लागलेली आहे असे माऊली या ठिकाणी. या अभंगाचा भावार्थ स्पष्ट करत असताना डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि डॉक्टर दत्ता भोसले यांनी सांगितलं आहे की सगळी सृष्टी भरून आली आहे आणि त्यांनी माझ्यावरही विरहोपचार केले आहेत, पण मनाची तगमग वाढतेच आहे. मंद शीतल असा वारा वाहतो आणि त्यामुळे मेघही मंदसा नाद करीत आहे.
त्यामुळेच त्यांच्या नसण्याची जाणीव तीव्र होत आहे. सर्वांगाला लावलेले चंदन, भोवतीची चाफ्याची फुलं, वरचा चंद्रमा हे सार सार व्यर्थ आहे. किंबहुना या साऱ्याच गोष्टी माझा विरह तीव्र करीत आहे. सारा अंग तापून निघाला आहे. 98 संसारातून तारून नेणाऱ्या श्रीकृष्णाची भेट मला त्वरेने घडवा. माझ्यासाठी तुम्ही फुलांची शेज केली आहे, पण ही शेज भडकलेल्या आगीसारखी मला जाळीत आहे. माझ्यासाठीच तुम्ही कोकिळेच्या स्वरात गाता आहात, पण नका गाऊ, माझा क्षोभ त्यामुळे अधिकच वाढतो आहे. माझी अवस्था काय सांगावी, मी इतकी कृष्णमय होऊन गेले आहे की दर्पणात मी मला दिसत नाही. माझे रूप पाहावे म्हणून मी आरसासमोर धरते, त्या आरशात पाहता पाहता श्रीकृष्णच मला दिसत आहे. अशा पद्धतीने या विरहिणीतून श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या प्रेमाची कल्पना आपल्याला येते. माऊलींनी खूप सुंदर असे वर्णन त्याचे केलेले आहे. तुम्ही गात सा सुस्वरी ऐकोनी दा
या ठिकाणी हे पद्य आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती.